ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोपीचंद पडळकर यांचे अंग मांसाचे व तोंड डुकराचे असल्याची टीका अकोले मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांनी केली। अकोले तालुक्यात इंधन दरवाढ व वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनात ते बोलत होते। की ज्याला नाचा म्हणून काम केलं, एक पिक्चर काढायचा प्रयत्न केला, तिकडे फ्लॉप शो झाला, दोन चार निवडणुका लढवल्या, त्याच्यातही पडला, डिपॉझिट जप्त झालं, आता फक्त भुकण्यासाठी भाजपवाल्यांनी त्याला घेतलंय आणि त्याचं कामच आहे, याच्यावर भूक त्याच्यावर भूक आणि प्रसिद्धीत ये। अरे बाबा, असं करून काही कुणी प्रसिद्धीत येत नाही। जेवढा वरती जायचा तू प्रयत्न करतील, पण तू चालाय शेणातून, त्यामुळं तुझं काही अंतर जास्तीचं नाही आहे, त्यामुळं तुझ्या वाणीला लगाम घाल, देव तुला सद्बुद्धी देव, तुझे नेते तुझ्यावरती अंकुश ठेवून लवकर तुझ्यात सुधारणा हो। मी मागाशीच म्हटलं की याचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं आहे। या आंदोलनात आमदार किरण लहामटे यांनी केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली। अकोल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पडळकर यांचा आमदार लहामटे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे यांनी खरपूस समाचार घेत अकोल्या तालुक्यात एकदा येऊन दाखवा असे भांगरे यांनी इशारा दिला। व्हिजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, अकोले।